संघटनेच्या सर्व पत्रकारांचं मनापासून आभार. आपण ठरल्याप्रमाणे वेळेवर आला आणि मलाही वेळेवर येता आलं याबद्दल नगरपालिकेतून आभारी. आजची पत्रकार परिषद ही विशेष करून पैठण शहरात एका वेळेसच सभाग्यवती नेमसे नगराध्यक्ष उपाध्यक्ष बोटे साहेब त्यांचे सर्व सहकारी विशेष लक्ष देणाऱ्या श्री पांडुरंग गुंजवते नगरसेवक रघुनाथ राजे सुभद्र राजे यांच्या सहकार्यानं आज पैठण शहरात भुयारी गटारामुळे रस्ते खोदले जात होते. भुयारी गटाराचे खड्डे काच कळले होते. अमुक अमुक तुमच्या कानावर दरवलेल्या बातम्या येत असतील. भुयारी गटाराचे जिथं जिथं रस्ते पूर्ण झालेले आहेत आणि गटाराचं कामकाज पूर्ण झालेलं आहे असे 67 रस्त्यांचं कोणाला तपशील पाहिजे असेल तर नगरपालिकेच्या टाकता आलं तर मग टाकलं तर बरंच होईल अशी माझी आपल्याला विनंती आहे. जवळजवळ 12 कोटी रुपयाचे रस्ते हे आपण कम्प्लीट डांबरीकरण करण्याचं नियोजित केले आणि काम सुरू 2 दिवसात होईल त्याविषयी मला कुठलीही शंका आहे. भुयारी गटार आपल्याला माहिती आहे की जवळजवळ 100 कोटीची योजना होती आणि 1991 पासून माझ्या मनात या शहरात भुयारी गटार व्हावं अशा प्रकारच्या अपेक्षा होत्या. माझी स्वतःची इच्छा होती आणि त्यानं कारणाने हे सगळं पुढे जात गेलं. परंतु आज बऱ्यापैकी हे काम पूर्ण होत आलेलं आहे आणि माझ्या समजून 4-5 महिन्यात भुयारी गटार योजना ही चालू होईल. बरोबर होईल 4-5 महिन्यात 6 महिन्यात निश्चित होईल आणि यामुळे पैठण शहराच्या आरोग्याचा फार मोठा प्रश्न सुटण्यास मदत होणार कायमस्वरूपी अशी कामं होणार आहेत. पैठण शहराच्या नगरपालिकेच्या इलेक्शन लागतील तेव्हा आम्ही या विषयावर जास्त तपशीलवार होईल. आजचा दुसरा विषय आहे की ह्या बजेटमध्ये करोनानंतर जवळजवळ 1 वर्षानंतर बजेट झालं. ह्या बजेटमधनं पैठण तालुक्याला किती मिळालं हा विषय खरं आता माझ्याकडे तर संबंधी यादी आहे एवढं वाचायचं काही कारण आहे हे तर मी तुम्हाला स्टेटमेंटच केलेले आहे. त्यात मेन म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक तर्फे जवळजवळ 100 कोटीचा रस्ता पैठणाचा जो रस्ता हा पण घेतलेला आहे. 100 कोटी नाही माहिती असते आता आकडेवारीवर सांगायला चतुर्वानंतर 63 कोटी नाबार्डच्या 26 मार्गांच्या रस्त्यावरील 4 कोटी 91 लाख स्थानिक विकास निधी 2 दीपग्रामच्या माझ्या 7 कोटी जिल्हा परिषदेचं 11 कोटी असे अवघड 274 कोटी रुपयांचे रस्ते आपण मंजूर केले आहेत. पैठण 17 आता 3 मेगाव पैठण राहणार रामार्ग 149 पाटा हा संपूर्ण रस्ता कॉम्प्लेक्सचा करण्यात येत आहे. नाबार्ड 26 मधनं पैठण सुतावशी पिंपळवाडी पंचरवाडी कतरगाव वगैरे 7 कोटीचा रस्ता मंजूर झालेला आहे. माझ्या स्वतःच्या दीपग्रामच्या स्थानिक विकास निधीचं 12 गावातील ज्ञानेश्वराच्या स्थानिक संस्थेच्या मालकीच्या अंतर्गत रस्ते खडेकरण लांबीकरण छोटे पूल बांधकाम भूमिगत गटार पेव्हिंग ब्लॉक कामयाचा 7 कोटी 9 लाख रुपये खर्च झालेले मंजूर झालेले आहेत. सातारा जिल्हा परिषदेत बांधकाम विभागातील विविध कामासाठी राज्यांतर्गत समुदायातर्फून बांधले 11 कोटी हे 12व्या खाली कामांचा समावेश त्याच्यात झालेला आहे. जिल्हा परिषद सेस फंडातून 7 लाख रुपये 2 रस्त्यांच्या कॉम्पिटिशन मंजूर आहे. 54 मार्ग 2 कोटी 66,50,000 मंजूर झालेले आहेत. 7 गावात नवीन शाळा कोट्यालाची 89 लाख रुपये 12 गावातील शाळा कॉलेजमध्ये 23 लाख रुपये 38 गावात अंगणवाडी मंत्री बांधकामासाठी 3 कोटी 23 लाख रुपये 3 गावातील अंगणवाडी इमारत दुरुस्तीसाठी 2,23,000 रुपये 7 गावातील यांच्या सहजा ठिकाण मंदिर व पत्रिवास परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवणे आहे. अंतर्गत रस्ते भोजन हॉल किचन हॉल उभारणी वगैरे 31 लाख रुपये 12 गावातील सुविधांसाठी 15 लाख रुपये 49 गावातील जनसुविधांसाठी 1 कोटी 54 लाख रुपये 42 गावातील विकास कामासाठी 41,00,000 रुपये मंजूर करण्यात
विभागातील 67 रस्त्यांच्या खडीकरण डांबीकरण कामासाठी राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी उल्लेखनीय केला. जो 12 कोटी लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. थोडक्यात फलटण तालुक्याचा निधी सरकार सर्वांगीण विकास करण्याला आपण जे कटिबद्ध राहिलेलं आहे त्याच्यात कुठलाही आपण यावेळेस झालेलं नाहीये. थोडं अजून वेळ आहे आणि थोडा तुमच्या बजेटमधनं आम्ही जास्त तरतूद करायचा प्रयत्न करू याची खात्री फलटण जनतेला मला द्यायची.